आज प्रादेशिक महासंचालक यांच्या कार्यालयासमोर परभणी जिल्ह्यातील शेतकऱ्यांचं तीव्र स्वरूपाचे आंदोलन केले आहे। या आंदोलनामध्ये 300 ते 400 शेतकरी उपस्थित होते। साखर कारखानदार यांनी शेतकऱ्याची फसवणूक करत 65 कोटी रुपयाची थकबाकी ठेवली आहे। जवळपास 3 ते 4 हजार शेतकऱ्यांची ही रक्कम असून आम्ही गेल्या 8 महिन्यापासून प्रशासनाला विनंती करीत आहोत। आमची उर्वरित रक्कम व FRP त्वरित देण्याकरता आम्ही खूप मोठ्या प्रमाणात आंदोलन केले असून देखील प्रशासन आमच्या मागण्या मान्य करीत नाहीत। तरी आज आम्हाला लेखी पत्र दिल्याशिवाय आम्ही इथून जाणार नाही असे शेतकऱ्यांनी सांगितले। संपूर्ण महाराष्ट्रामध्ये दुष्काळाचं वातावरण असतानाही शेतकऱ्याची फसवणूक होत आहे, आम्ही दाद तरी कोणाकडे मागायची अशा संतप्त प्रतिक्रिया शेतकऱ्यांनी पत्रकारांशी बोलताना दिल्या। आमच्या मागण्या मान्य न झाल्यास आम्हाला आत्महत्या केल्याशिवाय पर्यायच राहणार नाही असे देखील शेतकरी म्हणाले। दुष्काळाचं सावट असून हे कारखानदार शेतकऱ्यांना फसवत आहेत। हे जे FRP देतो म्हणतात ह्याला शेतकऱ्यांना, पण शेतकऱ्यांना FRP देत नाहीत। त्याच्यामध्ये 21 शुगर सायखेडा, रेणुका शुगर पात्री ह्या कारखान्यांनी जे शेतकऱ्याची याच्यामध्ये जे फसवणूक केलेली आहे त्याबद्दल आम्ही इथं आयुक्तालयावर आलेलो आहोत। जर यांनी जर आमच्याविषयी जर काही जर नाही दखल जर घेतली तर आम्ही इथंच थांबणार आहोत जोपर्यंत हे आम्हाला पत्र देणार नाहीत आणि आमचं सन्मान करणार नाहीत, आमची रक्कम आमच्या खात्यामध्ये टाकण्यास भाग पाडणार नाहीत तोपर्यंत आम्ही इथून जाणार नाहीत। मागण्या मान्य न झाल्यास पुढील भूमिका शेतकऱ्यांची काय राहील? परभणी जिल्ह्यातल्या 30 हजार शेतकऱ्यांचा जे 2020-21 गाळपाला घातलेला ऊस आहे त्याची 65 कोटी रुपये थकीत FRP हे कारखानदाराकडे राहिलेली आहे आणि ज्या कारखान्याकडे थकीत FRP आहे त्या कारखान्याला ग्रीन लिस्टमध्ये साखर आयुक्त पुणे यांनी टाकलेला आहे। हा शेतकऱ्यावरती एक प्रकारचा अन्याय केला आहे आणि कारखानदाराबरोबर हे प्रशासन आहे, शेतकऱ्याबरोबर नाही हे आज आम्हाला स्पष्ट झालेलं आहे। गेल्या 8 महिन्यापासून शेतकरी खेटा मारत आहेत कारखान्यावर आणि प्रशासनाकडं, परंतु अद्याप FRP मिळालेली नाही। ज्या कारखान्याकडे FRP थकीत आहे त्या कारखान्याला FRP देण्याचे आदेश 24 सप्टेंबर 2021 रोजी माननीय जिल्हाधिकारी परभणी यांच्या उपस्थितीमध्ये बैठक झाली आणि 2 दिवसामध्ये आदेश देण्याचं पत्र कारखान्याला द्या म्हणून इथल्या प्रादेशिक सहसंचालकाला निर्देशित केलेलं आहे जिल्हाधिकारी परभणी यांनी। परंतु आज 6-7 दिवस होऊन गेले, अद्याप पत्र तर गेलेलं नाही, परंतु शेतकऱ्याचा साधा फोन देखील घ्यायला हे प्रशासन इथलं तयार नाही। म्हणजे शेतकऱ्यांना जे काम घालणारे आहेत, जे कष्ट करणारे शेतकरी आहेत त्यांना धतुरा आणि कारखानदार जे लूटमार करायला लागले शेतकऱ्यांची त्याला मलिदा, हे प्रशासन उलट्या दिशेने चाललं आहे ह्या प्रशासनाला वटणीवर आणण्यासाठी। आज एवढ्या पावसामध्ये आणि कष्ट सहन करून हजारोच्या संख्येनं या ठिकाणी परभणी जिल्ह्यातला शेतकरी आलेला आहे। जर ह्या आंदोलनाची दखल घेऊन प्रादेशिक सहसंचालक असतील किंवा आयुक्त पुणे असतील यांनी जर FRP मिळवून कारखानदाराकडून नाही दिली तर यानंतर तीव्र स्वरूपाचं आंदोलन करोत आणि कायदा आणि सुव्यवस्थेची परिस्थिती जर निर्माण झाली तर त्या सर्वस्वी हे प्रशासन, साखर प्रशासन जबाबदार राहील, एवढंच आपल्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या वतीने सांगू इच्छितो। कोणत्या जिल्ह्यातील ऊस उत्पादक शेतकरी आज नांदेडला आलेला आहे एवढ्या भयंकर महापुरापासून रस्ता काढीत, एकीकडं निसर्गाचं सुलतानी संकट आहे आणि त्या संकटाला मात देत असताना आमच्या सोयाबीन तर आता गेलेलेच आहेत, सगळीकडं नद्या आलेल्या पाणी आलेलं आहे, हातचं आलेलं पीक सोयाबीनचं आमचं नष्ट झालेलं आहे आणि गेल्या वर्षी जे आम्ही ऊस घातलेले आहेत परभणी जिल्ह्यातले जे काही कारखाने आहेत 4-5 सगळेच, आता मी काही नाव घेणार नाही, सगळ्याच कारखान्याचं, आणि त्यांनी आमचे 8 महिन्यापासून जवळपास प्रत्येक कारखान्याकडे 300-300, 200-200 रुपये प्रत्येकी एका टनामागं ही रक्कम राहिलेली आहे। त्या संदर्भात आम्ही पोखरी फाट्यावर रस्ता रोको केला, सन्माननीय कलेक्टर ऑफिसला आमची एक मीटिंग झाली, सर्व कारखान्याचे MD आणि साखर संचालक नांदेड हे पण आलेले होते, त्यांनी पण असणारं तिथं शब्द दिला की लवकरात लवकर आम्ही तुम्हाला पत्र देऊ सगळ्या कारखान्याला की यांची FRP द्या म्हणून, पण त्यांनी दिलेलं नाही जाणीवपूर्वक आणि ही आमची असणारी अवस्था केली। परभणी जिल्ह्यातलेच काय कोण मराठवाड्यातले कोणते पुढारी शेतकऱ्याच्या ऊसाच्या FRP प्रश्नासंदर्भात आज रस्त्यावर बोलायला तयार नाहीत, मतं मागायला मात्र सगळ्याच पक्षाचे पुढारी घरोघरी यायला तयार आहेत। आज एवढी भयंकर केविलवाणी परिस्थिती आहे शेतकऱ्याची, संपूर्ण मराठवाड्यामध्ये पाण्याचं थैमान आहे, मराठवाडा असन विदर्भ असन आणि मराठवाडा आणि विदर्भाचं मुख्य पीक हे सोयाबीन आहे आणि सोयाबीन तर गेलेलंच आहे, पण आता ऊस एक हमी पीक आहे आमचं, कशामुळे किंवा चला पाण्यापावसातून एक जात नाही,
किमान निदान ते पीक तरी हातात पडतंय, पण त्याच पिकाची जर अशी वाट लागत असन, आठ आठ महिने दहा दहा महिने जर त्याचे पैसे येत नसतील तर शेतकऱ्यांना आत्महत्येशिवाय पर्याय काही उरलेला नाही. आणि न्याय कुठं मागायचं हे काही कोणाला मागायची गरज नाही. एकडे केंद्र सरकार FRP 3 टप्प्यात द्यायला तयार आहे, 3 टप्प्यात द्या म्हणतंय, आणि राज्य सरकार त्याला विरोध करायला तयार नाही. म्हणजे कोणाचा कोणाला मेळ नाही. राज्य सरकार केंद्र सरकार केंद्राकडे ढकलीत आहे आणि केंद्र राज्यावर ढकलीत आहे. म्हणजे शेतकऱ्याला कोणी वालीच उरलेला नाही अशी अवस्था झाली आहे. आता ते भगवंत परमेश्वर सांभाळतो ना, आम्ही आमच्या परीनं आज परभणीहून इतक्या लांबून असणारं वाटेमध्ये 2-3 ठिकाणी पूर्णा नदीला पूर आला होता आणि ते पार करून इथपर्यंत आलेलो आहेत, तरी आमचं असणारा आंदोलन चालू आहे.